दादा म्हणाले त्या 5 तारखेच्या सभेमध्ये की वय झालंय, कधीतरी थांबायला पाहिजे. काल सुद्धा पुढारीला इंटरव्ह्यू झाला, त्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणाले की आमचं पण एक पर्टिक्युलर वय झालंय, आम्हाला पण कधीतरी संधी मिळाली पाहिजे की नाही पाहिजे. मग ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? शेवटी शरद पवार हे कुटुंब प्रमुख होते, पवार एका एक्सटेंडेड फॅमिलीचे आपण म्हणूया, पवार ह्याचे, त्यांच्याबद्दल ज्यावेळेस अशा पद्धतीचं वक्तव्य तुमचे काका करतात आणि ते पण पब्लिक रॅलीमध्ये केलेलं वक्तव्य आहे, त्याच्याकडे मग तुम्ही कसं बघता? आता मी कसं बघतो याच्यापेक्षा पब्लिकली त्याला रिस्पॉन्ड कसा केला बघा ना. पवार म्हणून विचारतोय तुम्हाला. नाही आवडलं ना, ते 100% ती गोष्ट आवडलेली नाही, स्वतःला पण ती आवडलेली नसावी. पण कसं असतं, काही लोक त्यांच्या आधी जे भाषण करणारे असतात ते अशा पद्धतीने भाषण करतात की तुम्ही मन मोकळं करा. त्या वातावरणामध्ये कधीकधी आपला कंट्रोल स्वतःवरचा निघून जाऊ शकतो. राजकारण जर आपण बघितलं तर राजकारणाच्या ठिकाणी, पण आपल्या भावनांवर आपल्या शब्दांवर कंट्रोल असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्या दिवशी वातावरणच असं असावं की अनेक लोकांचे तोल तिथं सुटलेला आपण सर्वांनी बघितलेलं आहे. बीडमध्ये पण एका व्यक्तीचा सुटला दुसऱ्यांदा आणि लोकांनी शांत केलं.